नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं संपूर्ण शिक्षण शास्त्र अर्थात TET पेपर 1, TET पेपर 2, त्याचबरोबर TET म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, केंद्र सरकारची CTET, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, महिला व बाल कल्याण अधिकारी इत्यादी परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठीच्या एकूण अभ्यासक्रमामध्ये असणारा शासनानं दिलेला निर्धारित केलेला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, शैक्षणिक मूल्यमापन आणि इतर काही घटक या सर्व विषयांचा घटकांचा समूह ज्याला आपण नाव दिलंय, शीर्षक दिलंय संपूर्ण शिक्षणशास्त्र. आणि या संपूर्ण शिक्षणशास्त्र नावाच्या कोर्समध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असे स्वागत. या कोर्समध्ये बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, शैक्षणिक मूल्यमापन या विषयांचा समावेश असणारा एकूण 18 घटकांचा हा कोर्स आहे. एकूण मुख्य 18 घटकांचा, मग त्यामध्ये उपघटक, सब टाईप अनेक आहेत. यामध्ये हे घटक शिकवले जाणार. एक घटक संपला की त्यावरती टेस्ट तुम्हाला ऑनलाईन सोडवण्यासाठी पाठवली जाणार आणि त्या प्रत्येक घटकावरती तुम्हाला PDF नोट्स पाठवली जाणार. अशा या कोर्समध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व TET प्रश्नपत्रिका ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला फ्री स्वरूपात सोडवण्यासाठी देत आहे आणि त्या टेस्टचं विश्लेषण करत आहे, जेणेकरून असे प्रश्न सोडवल्यानंतर पुढे होणाऱ्या TET आणि TET साठी त्याचप्रमाणे CTET, विस्तार अधिकारी असतील, केंद्र प्रमुख, या सर्व परीक्षांची तुमची परिपूर्ण तयारी होईल, प्रॅक्टिस होईल, सराव होईल. आणि अशा प्रकारच्या अत्यंत सखोल परिपूर्ण असणाऱ्या कोर्सचा कालावधी 6 महिने आहे. 6 महिने. आणि हा 6 महिने कालावधी असणारा कोर्स ₹1,200 तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. मात्र नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला 50% डिस्काउंट असून हा फक्त 600 रुपयांनाच हा कोर्स. मागच्या TET पासून तुम्ही सर्वजण ऑनलाईनच्या YouTube माध्यमातून आपल्या अध्यापनाचा आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या हातोटीचा अनुभव घेतला आहे आणि हाच अनुभव वृद्धिंगत करत आपण हा नवा कोर्स सुरू केलेला आहे. आणि म्हणून सर्वांना आवाहन आहे, जॉईन करा, त्याचा तुम्हाला अवश्य फायदा होणार आहे. चला आपल्याला संपूर्ण शिक्षणशास्त्राच्या परिपूर्ण तयारीसाठी या अगोदर झालेल्या TET पेपर 1 2014 परीक्षेला या विषयावर 30 प्रश्न 30 मार्कांसाठी कसे आले होते आणि या प्रश्नांची परिपूर्ण तयारी करून आपल्याला 30 पैकी 30 गुण कसे मिळवता येतील हे शिकायचं आहे या टेस्ट विश्लेषणामध्ये. चला प्रश्न क्रमांक पहिला सोडवूया. प्रश्न क्रमांक पहिला हा पहिल्याच पाठावर, पहिल्याच धड्यावर आणि ज्ञानावर आधारित आहे. पहिला पाठ कुठला आहे? मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र, अर्थ, स्वरूप, व्याप्ती. आणि यामध्ये मानसशास्त्राच्या विविध व्याख्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायला सांगितल्या. एका बाजूला अ गटामध्ये मानसशास्त्रज्ञ दिलेत आणि दुसऱ्या बाजूला ब गटामध्ये मानसशास्त्राच्या त्यांच्या व्याख्या दिल्यात. मग पहिले इथं बघा, अ पर्याय ॲरिस्टॉटल. ज्या ॲरिस्टॉटलला आपण मानसशास्त्राचा जनक म्हणतो, ज्या ॲरिस्टॉटलनं डी ॲनिमा नावाचा हा ॲरिस्टॉटलनं मानसशास्त्राचा ग्रंथ लिहिला. बर, ज्या ग्रंथाचा अर्थ होतो अबाउट सोल, म्हणजे आत्म्याचे शास्त्र, आत्म्याविषयीचे शास्त्र. ॲरिस्टॉटलची व्याख्याच आहे आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, म्हणजे अ ची जोडी ल. पुढं मॅकडुगल, या मॅकडुगलने मानसशास्त्राचा केंद्रबिंदू मनाला म्हणलंय, अगदी त्याचप्रमाणे जेम्स रॉसने सुद्धा म्हणलंय आणि त्याची सुद्धा व्याख्या अशीच आहे, मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. तर ब ची जोडी वा, आपल्या
अगदी या अगोदरच्या मास्टरमाइंड संपूर्ण शिक्षण शास्त्रात आहे अशा जोड्यात. त्यानंतर क विल्यम मुंट म्हणजे परीक्षेला यायच्या अगोदरच्या आवृत्तीमध्ये 2012 आवृत्तीमध्ये हे सगळ्या जोड्या ऑलरेडी आहेत आणि सोपं आहे. विल्यम मुंट ज्याला आपण प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणतो, ज्यानं 1879 जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठामध्ये लायप्झिग नावाची पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा काढली, त्यावेळी त्याचा सहकारी होता टिचनेर. या दोघांना आपण रचनावादाचे जनक म्हणतो, रचनावाद नावाचा संप्रदाय. आणि या विल्यम मुंटनं आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर करून अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यानं मानसशास्त्राची व्याख्या मांडली. बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणजे क य. आता पुढे मॉर्गन किंग आणि रॉबिन्स या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानं जे बी वॅटसनच्या व्याख्येमध्ये एक शब्द ॲड केला. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ जे बी वॅटसन याची व्याख्या आहे मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर या तिघांनी या व्याख्येमध्ये एक शब्द ॲड केला, मानवेतर प्राणी. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या आहे. म्हणजे ड र झाल्या जोड्या आपल्या क्लिअर झाल्या. प्रश्नच सोपा आहे, एकदम आउट ऑफ मार्क्स मिळून देणारा. आणि आपण या व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी लग्न या संकल्पनेचा अतिशय मजेशीर ट्रिक्सच्या रूपानं वापर केला. मग प्रेक्षक कोण, संयोजक कोण, हे सगळं आपण पाहिलंय म्हणून तुमच्या या व्याख्या 100% बरोबर येणारच. याच्यानंतर पुढे जायचं, प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे, खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत. प्रायोगिक पद्धतीवर प्रश्न आला म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या घटकावर प्रश्न आला. दुसऱ्या क्रमांकाच्या घटकाचं नाव आहे वर्तन अभ्यासाच्या पद्धती किंवा बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. या पद्धतींचे 2 गट पडतात, अशास्त्रीय शास्त्रीय. आणि शास्त्रीय मध्ये सर्वात विश्वसनीय आणि सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत आलेली वर्तन अभ्यासाची पद्धती आहे प्रायोगिक पद्धती. आणि या प्रायोगिक पद्धतीमध्ये कोणत्या मर्यादा योग्य आहेत असा प्रश्न आहे. कोणत्या मर्यादा योग्य आहेत पाहूया. प्रयोजाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. आंतरिक घटक कसे नियंत्रित असतात, नाही ही योग्य मर्यादा नाही. पुढे पहा, ही पद्धती अधिक खर्चिक व वेळ खाऊ आहे. अगदी बरोबर, प्रायोगिक पद्धती प्रयोगशाळेत करावी लागणारी. प्रयोगशाळेत विविध प्रकारची साधने आवश्यक आहेत, तज्ज्ञ आवश्यक आहे, म्हणजे खर्चिक आहे आणि वेळ खाऊ, वेळ पण लागणार आहे. पुढे, ही कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. अगदी बरोबर, प्रयोगशाळा म्हणजे कृत्रिम वातावरण नाही, नैसर्गिक वातावरण नाही. आणि अशा कृत्रिम वातावरणामध्ये नैसर्गिक प्रतिसाद मिळेल याची शाश्वती नसते, म्हणजे कृत्रिम प्रतिसाद मिळू शकतो, हेही विधान बरोबर आहे. पुढं, प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक आहे, हेही मर्यादा बरोबर आहे. म्हणजे अमर्यादा चुकीची आहे. ब क ड बरोबर आहे. ब क ड कुठे आलं, ब क आणि ड पहिलाच पर्याय आहे. ब क आणि ड झाला. प्रश्न क्रमांक 2 पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आणि ते कसं आहे हे सुद्धा आपण पाहिलं. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती. शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये विचारली, फार महत्वाचा प्रश्न आहे. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, 3 केंद्रामध्ये चालणारी. व्हेरी गुड, बरोबर आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. हो, आपण शिक्षणाचे औपचारिक, अनौपचारिक आणि सहज शिक्षण असे 3 प्रकार पडतो. आणि माणसाचं शिक्षण हे सहज होत असतं. सहज शिकवणाऱ्यानं सहज शिकवावं, शिकणाऱ्यानं हसत खेळत सहज शिकावं अशी ही प्रक्रिया आहे. आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिकत असतो. आणि म्हणून ही क विधान सुद्धा बरोबर आहे. उलटं झालं असू द्या. पुढे, ब विधान, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया. अगदी बरोबर, आपण शिक्षण बळजबरीने कुणावर लादू शकत नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याची, विद्यार्थिनीची शिकायचीच इच्छा नसेल, आपण बळजबरीने त्याला घडवू शकत नाही, शिकवू शकत नाही. ती स्वयंस्फूर्त आहे, आतून आली पाहिजे.
म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या केली होती, एज्युकेशन मीन्स मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन, पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. रवींद्रनाथ टागोरांनी व्याख्या केली होती, आत्म्याचा संपूर्ण विकास. अशा रीतीनं ब विधान सुद्धा बरोबर आहे. पुढे ड, शिक्षण ही अखंडपणे चालणारी सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. एखाद्या प्रयत्नात अपयश आलं तरीही तिथं आपण शिकणं होतं, आपण शिकतोच. एखाद्या ठिकाणी फसवलं आपल्याला तर आपण म्हणतो अरे यार अक्कल चांगली आली. अशा रीतीनं आपण सातत्याने अखंडपणे शिकत असतो. म्हणजे पा, चारही विधानं बरोबर आहेत. अ ब कड पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे, पर्याय क्रमांक दोन. चला पुढे. एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा. बर, एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा. सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमान्वित अध्ययन अध्ययनाचे प्रकार आहेत. अध्ययनाचे प्रकार आहेत, स्वयं अध्ययन, पर्यवेक्षित अध्ययन, क्रमान्वित अध्ययन असे प्रकार आहे. तर यामध्ये क्रमान्वित अध्ययन आणि या क्रमान्वित अध्ययनाचे काय प्रकार आहे? एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद, अशा हे क्रमान्वित अध्ययनाचे प्रकार आहे. हे काय भानगडे? तर जेव्हा एखादा गुंतागुंतीचा अवघड घटक आपल्याला शिकायचा असतो तेव्हा आपण काय करतो? तर क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्यानं शिकत असतो, एका वेळी एकच प्रक्रिया करत असतो, एकच पायरी पार पाडत असतो. आणि मग हे क्रमाक्रमानं शिकण्याच्या अध्ययनाच्या प्रकाराला आपण म्हणतो क्रमान्वित अध्ययन. आणि ह्या क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे? तर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बी एफ स्किनर या स्किनरनं मांडलेली साधक अभिसंधान उपपत्ती म्हणजे पर्याय क्रमांक तीन यानं कबूतरावर प्रयोग केला आणि कबूतराला अतिशय अचूक, अतिशय अवघड असा प्रयोग दिला होता. त्याला अन्न मिळवण्याची अवघड प्रक्रिया दिली होती तरीही त्या कबूतरानं प्रत्याभरण आणि प्रबलीकरणाच्या आधारे ते साध्य करून दाखवलं आणि ते क्रमान्वित अध्ययनाद्वारे. झाला प्रश्न क्रमांक चारचा पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे. अभिजात अभिसंधान इथं वेगळं आहे, कृत्रिम चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद देणारी उपपत्ती आहे. ही प्यावलावची उपपत्ती, इवान पेट्रोच प्यावलाव, रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ, या उपपत्तीबद्दल त्याला नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलंय. कृत्रिम चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद कुत्र्यावर प्रयोग केलाय. याच अभिजात अभिसंधान उपपत्तीचा अजून एक उपभाग आहे कारणात्मक अभिसंधान. सरकशीतले प्राणी त्या माध्यमातून शिकवले जातात. याच्यानंतर प्रयत्न प्रमाद उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईकची उपपत्ती पहिलीच मांडलेली ही प्रयत्न प्रमाद स्वयंअध्ययनावर आधारित आहे. स्वयंअध्ययनावर अध्ययनाचा कुठलाही भाग शिकायला सुरुवात करत असताना आपण अभिजात अभिसंधान शक्यतो वापरत असतो. आणि मर्मदृष्टीमूलक उपपत्ती अध्ययन जी आहे, ज्ञानात्मक उपपत्ती जी कोहलरने मांडलेली आहे. झाला, चला पुढे जायचं. आपल्याला किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? कोणत्या गोष्टी करायला पाहिजे शिक्षकाने? अक्षरांना योग्य वळण लावणे, अगदी बरोबर. बिनचूक शुद्ध उच्चारासहित पाठांतर करणे हेही बरोबर आहे. गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी, गट न करता. अरे किशोरावस्थेमध्ये संघ भावना वाढलेली असते म्हणून गट करायचे हे चुकीचं. मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे अगदी बरोबर. नवीन नवीन उपक्रम, सर्जनशील विचार झाले पाहिजे, सर्जनशील कृती झाली पाहिजे. यासाठी ड विधान सुद्धा बरोबर. म्हणजे बरोबर विधान आहेत अ ब ड अ ब ड अ ब ड. हा पर्याय क्रमांक दोन अ ब ड उत्तर क्लिअर झालं. चला पुढे. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे? कुशाग्र बुद्धिमत्ता पा, विशेष गरजा असणारी बालके नावाचा एक अतिशय महत्वाचा टॉपिक. यामध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेची सुद्धा विशेष गरजा असणारी आहेत आणि जड, मंद, विकलांग अशी सुद्धा विशेष गरजा असणारी, मध्यम आपल्यासारखी.
मध्यम ते मात्र यामध्ये बसत नाही, त्यांच्यासाठी रेग्युलर अभ्यासक्रम रेग्युलर पॅटर्न असतो. मात्र विशेष गरजा असणाऱ्यांसाठी विशेष नियम असतात आणि आपल्याला ते लक्षात येत नाही असं कधी असतं का? हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा अनेकांनी मला प्रश्न विचारला, सर असं असतं का इतर इयत्ता गाळून वरच्या वर्गात पोरांना असं देईन का? मुलांना दुसरीला ऍडमिशन घेतलं आणि 2 महिन्यातच त्याला तिसरीत बसवलं असं होईन का? हो असं सिस्टम आहे. म्हणून अविधान बरोबर आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलांना पहिलीत बसवलं वयाच्या तुलनेमध्ये पहिली बरोबर आहे, मात्र त्याची बुद्धिमत्ता प्रचंड असल्या कारणानं त्याला वरच्या वर्गात शिक्षक बसवू शकतात. दुसरं आहे, वर्गात अध्यापनात त्याचा सहभाग वाढवायचा, अगदी बरोबर. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याला विचारा, त्याला अध्यापनामध्ये सहभागी करून घ्या, विविध कृती त्याला द्या, सहभागी करून घ्या, कारण त्याची बुद्धिमत्ता तीव्र आहे. तिसरं आहे, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा, अगदी बरोबर. अशा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून अ ब क तीनही विधानं बरोबर आहेत, याचाच अर्थ पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे, अ ब क. चला पुढे पा. प्रश्न क्रमांक 7 आहे, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? प्रयत्न प्रमाद उपपत्ती या संदर्भात विधान सत्य. या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, अगदी बरोबर. का बरं सावकाश होते? कारण स्वयं अध्ययन करत असताना आपण या पद्धतीनं या उपपत्तीच्या सिस्टमनं शिकत असतो आणि मग स्वयं अध्ययन करत असताना चुका होणार आहे ना, हळूहळू चुका कमी होत जाणार आहे आणि मग आपलं अध्ययन होणार आहे, शिकणं होणार आहे. आणि म्हणून इथं शिकणं सावकाश होतं. पहिलं विधान अविधान बरोबर. दुसरं, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात, हे सुद्धा बरोबर आहे. नव्या शिकाऊ माणसाला स्वयं अध्ययन करत असताना सेल्फ स्टडी करत असताना चुका होणार आहे ना, चुका 100% होणार आहे, अनावश्यक हालचाली होणार आहे. मांजरावर प्रयोग केलाय, कुठं पेटिकेमध्ये मांजराला अडकवलंय आणि मग त्या पेटीतून बाहेर येण्यासाठी त्यानं उड्या मारल्या, चावा घेतल्या, बोचकारलं, चावलं, आवरखाडे ओढले, सगळे प्रयोग झाले, अनावश्यक हालचाली. म्हणजे ब विधान बी बरोबर आहे. या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो, हे बरोबर आहे. म्हणून तर या पद्धतीवर उपपत्तीवर टीका करत असताना हिला यादृच्छिक पद्धत, योगायोग पद्धत, निर्बुद्ध पद्धत असं म्हणतात. का बरं? काय झालं? कुठं पेटिका तयार केली, त्याच्यामध्ये मांजराला अडकवलं आणि समोर मस्तपैकी सुगंध आलेले बोंबील ठेवलेत, मासे वाळलेले म्हणजे बोंबील ठेवलेत. मांजराला तर काय सुगंधाचा घमघबाट सुटलाय, कधी जबाहेर जाईन कधी खाईन असं झालंय. मग मांजर उड्या मारितय, तडफड करतोय, धडपड करतोय आणि उड्या मारता मारता त्या कुट पेटिकेच्या बटणावर कळवर पाय पडला, दरवाजा उघडला, मांजर बाहेर गेलं, बोंबील मासे खाल्ले. बुद्धीचा वापर केला नाही, योगा योगानं पाय पडलेला आहे अशा रीतीनं हे विधान सुद्धा बरोबर आहे. चौथं, संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. हो, उड्या मारता 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 तिच्या लक्षात आलं इकडच्या बाजूला उड्या मारल्या तरच दरवाजा उघडतोय. तिनं इकडच्या बाजूला उड्या मारायचं सोडून दिलं आणि मग एक वेळ लक्षात आली, अरे इकडच्या भागात या बटणावर पाय दिला तोर दरवाजा पटकन उघडतोय. एक वेळ अशी आली मोठ्या सरावानंतर मांजराला आत कोंडलं की त्यानं बटणावर पाय दिला, दरवाजा उघडला, संपला विषय. अशा रीतीनं अ ब कड सगळेच विधानं बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. चला पुढे. खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमन आठवा. आणि त्यानं भावनिक बुद्धिमत्तेची डेव्हलपमेंट होत असताना 2 लेवलला ही डेव्हलपमेंट होते हे सांगितलंय, एक वैयक्तिक पातळीवर आणि दुसरी सामाजिक किंवा सामूहिक पातळीवर. आणि ती डेव्हलपमेंट, त्याचा विकास होत असताना काही पैलू दिलेत, त्यातले काही पैलू इथं दिलेत. आपण या कोर्समध्ये आपल्या या
लेक्चर मध्ये ते त्यावेळेस सगळे पैलू क्रमाने शिकणारे त्याचे उदाहरण उपयोजनात्मक पाहणार आहोत. इथं हा प्रश्न सोड्या. आत्मभान अ गटाय आत्मभान ओ आत्मभान म्हणजे सेल्फ अवेअरनेस, स्वतःची जाणीव, मला काय आवडतं काय नाही आवडत हे कळायला पाहिजे. मग आत्मभान इथं काय दिलंय बघा, स्वतःची बलस्थाने जाणणे, समन्वय राखणे, कार्य प्रवृत्त करणारी शक्ती दुसऱ्याच्या पा स्वतःची बलस्थाने जाणणे. अय अय लक्ष दी अय जोडी आली अय. पुढं अभिप्रेरणा. अभिप्रेरणा म्हणजे प्रेरणा एवढं तर कळतं मोटिवेशन. मग प्रेरणा अर्थ बघूया, समन्वय राखणे नाही कार्य प्रवृत्त करणारी शक्ती, कार्य प्रवृत्त करणारी शक्ती, कार्यास दिशा देणारी शक्ती, कार्य पूर्ण होईपर्यंत धडपडायला लावणारी शक्ती म्हणजे प्रेरणा. झाले. प्रेरणेबद्दल एक तुम्हाला अवश्य सांगतो. अनेक लोक समस्या घेऊन, दुःख घेऊन, संकट घेऊन रडत असतात, मला यश मिळत नाही म्हणून बोंबलत असतात. यांच्यासाठीच तुम्हाला सांगतो, एक आपल्या तुम्हा सर्वांसारखे भारतामध्ये 51% जास्त तरुण आहेत आणि अशापैकी एक शॉर्टकट, यशासाठी शॉर्टकट शोधणारा एक तरुण, त्याला कळलं की सॉक्रेटिस हा खूप यशस्वी माणूस, म्हणून त्यानं असा विचार केला की या सॉक्रेटिसच्याच यशाचं रोष समजून घेऊन आपण. मग हा ग्रीसला गेलाय सॉक्रेटिसला भेटायला. सॉक्रेटिस आपला त्याच्या कामामध्ये व्यस्त होता, काहीतरी त्याचं काम चालू होतं. हा गेलाय म्हणला, सॉक्रेटिस साहेब नमस्कार, तुम्ही खूप मोठे, तुम्ही खूप छान, तुम्ही खूप अमके, तुम्ही स्तुती करायला लागलाय. त्या सॉक्रेटिसने वर न बघताच त्याला विचारलं, आर यू इंडियन, तू भारतीय, अरे तू मी कसं ओळखलं साहेब, तुम्ही तर वर बी नाही बघितलं. सॉक्रेटिस म्हणला की आपल्या काम साध्य करण्यासाठी गोड गोड बोलणारा म्हणल्या दुसरा कुठला असं ना, आपलं लय अवघड आहे. साध्य जोपर्यंत साधतोय तोपर्यंत गोड बोलायचं आणि एकदा काम झालं की लात मारायची, असा आपल्या भारतीय माणसाचा स्वभाव. आणि तुम्ही क्षणोक्षण असा अनुभव घेत असाल बरं असू द्या. सॉक्रेटिस म्हणला कामापुरतं बोल, बाकी पाणी लावू नको. हा तरुण म्हणला साहेब तुम्ही विचारले तर सरळ सांगतो, तुमच्या यशाचं रहस्य सांगा. तुमच्या यशाचं रहस्य विचारल्यावर सॉक्रेटिस साहेब म्हणले प्रेरणा रहस्य. प्रेरणा असं ऐकलं संपला विषय, एवढंच का म्हणले, ओ उड्या मारीत भारतात आलाय, त्याला विमानाची सुद्धा गरज नाही, एवढ्या मोठ्या माणसाचं यशाचं रहस्य कळलंय ना. दुसऱ्या दिवशी पहाटे उठला आणि लगेच म्हणला प्रेरणेपासून सुरुवात करायची. उठला, अगो बाबो पण प्रेरणा खायची कोणाबरं, प्यायची कोणाबरं, कशी खायची, काय नेमकं कळाला ना प्रेरणा म्हणजे काय. मग पुन्हा हा उड्या मारीत गेलाय सॉक्रेटिसकडे, म्हणलं साहेब तुम्ही तुमच्या यशाचं रहस्य प्रेरणा सांगितलं पण मला ते कळलं नाही काय करायचं. म्हणले चल माझ्याबरोबर फिरायला. दोघं निघाले जाता, चालता 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 एक मोठा नदीचा प्रवाह आडवाला. सॉक्रेटिस म्हणलं ही नदी ओलांडून पलीकडे जायचं. हा भारतीय माणूस यानं विचार केला आता काय खरं, हा बुडून मारितो का काय, पण नदीत गेल्यानंतर जर मी बुडलो तर याला बी सोडतो का काय, इंडियन माणूसला डेंजर. मग निघाले पाण्यामध्ये. पाण्यामध्ये निघाल्यानंतर अगदी गोठ्या इतकं पाणी आलं, थोडं अजून आत गेले गुडघ्या इतकं पाणी आलं, थोडं अजून आत गेले कमरे इतकं पाणी आलं, थोडं अजून आत गेले छाती इतकं पाणी आलं, थोडं अजून आत गेले गळ्या इतकं पाणी आलं. तेवढ्यात या सॉक्रेटिसने काय केलं, एक पाऊल मागे सरला, या तरुणाच्या मानगुट्याला पकडलं ना असा पाण्यात बुडवला. पाण्यात बुडवल्यानंतर असा घट्ट दाबून धरला, पाण्याचे बुडबुडे सगळे निघून गेले, हवेचे बुडबुडे सगळे निघून गेले. आणि काय झालं कोणास ठाऊक, अचानक इतका जोराचा हिसका त्या तरुणानं मारला की या सॉक्रेटिसच्या हातून तो निसटला आणि नदीच्या कडेला जाऊन बसला. सॉक्रेटिस मागे गेले, अरे म्हणले काय झालं, मी पाण्यात तुला दाबून धरलं होतं त्यावेळेस तू एवढी धडपड का करत होता. तेव्हा त्या तरुणानं सांगितलं साहेब जगण्यासाठी मला ऑक्सिजनची गरज होती, जगण्यासाठी मी ती धडपड केली. बाबड्या तू जगण्यासाठी जेवढी धडपड केली तेवढी जर यशस्वी होण्यासाठी धडपड केली तर त्यालाच म्हणायचं प्रेरणा, मोटिवेशन. पा ही प्रेरणा ही मोटिवेशन आतून असतं, बाहेरून पेटले की एक दिवस दोन दिवस, पण आतून पेटणारा माणूस शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतो आणि यशाचे टप्पे यशाचे शिखर गाठत राहतो. काही लोकांचा असं असतं मूडच नाही म्हणे, आणि मूडच नाही म्हणलं आणि अचानक पाठीपासून पिसाळेलं कुत्रालं चिंगाट पळालाय ना, आता कुठे गेलाच आहे मूड.
तर हे मोकार दिखावे रडगाना करणारे लोक यशस्वी होत नसतात. हे अभिप्रेरणा आहे जी कार्य प्रवृत्त करते. झालं बल, बल पुढे जाऊया सहसंवेदना. इतरांची सुखदुःख समजून घेतले पाहिजे. तू दुःखी असताना अश्रू माझे असावेत आणि मी आनंदी असताना हसू तुझे असावे, असे एका कवीनं म्हटलं होतं. सहसंवेदन, इतरांचे सुख दुःख समजून घेणं, भावनिक बुद्धिमत्तेचा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. आणि तो कुठं लावायचा आहे? जोडीला दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. झालं क व, क व. आणि सामाजिक समाजामध्ये जगत असताना काही कौशल्य लागतात. सामाजिक कौशल्य, समन्वय राखणे, जोड्या क्लिअर ना 100% मार्क पैकीच्या पैकी. चला पुढे जाऊया. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स, आत्तापर्यंत सर्वात जास्त कोणत्या व्याख्येवर प्रश्न आलेले असेल असा प्रश्न आला तर ते बुद्धिमत्तेच्या व्याख्येवर प्रश्न. याची बुद्धिमत्तेची व्याख्या पण परीक्षेला आली. आणि मग विल्यम जेम्स यांनी खालील पैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? खरं तर आता मला ही उत्तर आणि त्याची व्याख्या क्लिअर कट सांगायची वाटते, पण अचानक माझ्या मनामध्ये एक मूड झाला काय, तर आपला हा एक पात्री चालणारा भाग जर दोन्ही मार्गाने चालला तर मात्र या संवादात, या लेक्चरमध्ये खूप काही यशदायी मिळेल, फलदायी मिळेल. म्हणजे काय? तर ही टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी पाठवली होती, बरोबर. ही बऱ्याच जणांनी सोडवली, काही जणांनी सोडवली नसेल तर आता या विश्लेषणाच्या व्हिडिओमधून तुम्हाला ती कळणार पण आहे. पण आता हा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवतोय अनुत्तरित. आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये, आपल्या या लेक्चरच्या कमेंटमध्ये या चारपैकी तुम्हाला उत्तर कोणतं वाटतंय तो पर्याय मला सांगायचा. नुसता पर्याय नाही तर विल्यम जेम्सची व्याख्या कोणती आहे ती व्याख्या तुम्ही सांगायची. मग मी कमेंट्समध्ये तुम्हाला याचं कोणतं बरोबर उत्तर आणि विल्यम जेम्सची कोणती व्याख्या आहे हे सांगेल. एवढं काम तुमच्यासाठी, ठीक आहे? सोपं अवघड नाही. प्रश्न क्रमांक 9 तुमच्यासाठी एक कमेंटच्या रूपाने उत्तर सांगायचं. चुकीचं असेल तर टेन्शन घ्यायचं नाही, बरोबर असेल तर आनंदच. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 10, अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अवबोध, प्रत्यक्ष अनुभव घेताना होणारी मानसिक प्रक्रिया म्हणजे अवबोध. आणि अवबोध झाल्यानंतर, प्रत्यक्ष नाही, नंतर जी मानसिक प्रक्रिया निर्माण होते ती प्रतिमा आहे. अशा दोन वेगळ्या वेगळ्या मानसिक प्रक्रिया. आणि या संदर्भातील कोणती विधाने सत्य आहेत असं विचारलंय. अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. अवबोध प्रत्यक्ष अनुभव घेताना 10 जण आत्ता समोर लेक्चरला बसले असं समजूया. खरं तर 10 जण नाही, आपलं लेक्चर 1,000, 2,000, 10,000 लोक लेक्चर पाहतात. आणि हे तुमचं भरभरून प्रेम मला नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी प्रेरणा देत असत. आणि एवढे सगळेजण लेक्चर पाहत असताना शेळके मास्तर सगळ्यांना सारखाच दिसतोय ना? सगळ्यांना सारखंच ऐकायला येतोय का नाही, बरोबर का नाही? म्हणजे अवबोध हा वस्तुनिष्ठ असतोय, व्यक्तिनिष्ठ नाही. इथं व्यक्तिनिष्ठ दिलंय म्हणजे हे विधान चुकीचं, उलट आहे. प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते आणि अवबोध वस्तुनिष्ठ असत. आता अवबोध कसा वस्तुनिष्ठ असतो हे पाहिलं. आता तुम्हाला मी प्रतिमा कशी व्यक्तिनिष्ठ असते. झालं, सर्वांनी, हजारो शेकडो जणांनी लेक्चर पाहिलं, मोबाईल बंद केले, टीव्ही बंद केले, कॉम्प्युटर बंद केला आणि काहीतरी कामानिमित्तानं बाहेर पडले. आणि तेवढ्यात काय झालं, कोणास्टॉक शेळके गुरुजींची आठवण आली. शेळके गुरुजींची आठवण आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये शेळके सरांची प्रतिमा तीच येणार आहे का? कुणी म्हणून गरीब आहे बिचारा, कोणी म्हणून हा लय जीव तोडून शिकवित, कोणी म्हणे म्हणाले आगावे. कुणाच्या म्हणजे अनुभव सेम घेतलाय, अवबोध सारखाच झालाय, मात्र प्रतिमा वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते आणि अवबोध वस्तुनिष्ठ असतो. हे पहिलं वाक्य उलट आहे, लक्षात राहू द्या. पुढे, प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते, बरोबर. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल, जसा अनुभव घेतलाय, अवबोध घेतलाय त्यावर अवलंबून तशा प्रकारचीच प्रतिमा असते. झालं ब विधान, बरोबर आहे. पुढं,
अवो तुटक नसतात प्रतिमे तुटकपणा आढळतो बरोबर. समोर लेक्चर पाहताना तुटकपणा असायचा का विषय नाही, ऐकायला येतंय दिसतंय संपला विषय, तुटकपणा नसतो अवबोधात. मात्र प्रतिमेमध्ये मी सगळं सांगितलेलं तुम्हाला आठवणार आहे का 2 तासानं 4 तासानं? नाही आठवणार. म्हणजे तुटकपणा असणारे म्हणजे क विधान बी बरोबर आहे. आता ड, प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते बरोबर आहे ना. प्रतिमा अवबोधापेक्षा जास्त अस्थिर. अवबोध समोर आहे, समोर शिकवताना तुम्ही पाहताय ऐकताय, मात्र नंतर प्रतिमेमध्ये जेव्हा शेळके सर आठवायला लागलेत तेव्हा ते जास्त अवबोध इतकं आठवणार नाहीये. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे, प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. म्हणजे अवबोध प्रतिमेपेक्षा जास्त स्थिर असतो असे. ब कड बरोबर सापडले आपल्याला. ब कड, ब कड, पर्याय क्रमांक 3 ब कड. चला पुढे. खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत? आता तुम्हाला पहिली गोष्ट आहे की हे विधान प्रतिमानाबद्दल आलंय. कोणत्या प्रतिमानाबद्दल? अग्रत संघटक. तर अग्रत संघटक, अग्रत म्हणजे विषय वस्तू, याच्यासाठी तुम्हाला अध्ययनाच्या उपपत्ती माहिती असायला पाहिजे. अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये आधुनिक उपपत्ती आहे अध्ययन अनुदेशन उपपत्ती. कुणाची? अध्ययन अनुदेशन आसुबेल, डेव्हिड आसुबेल यांची उपपत्ती आहे. त्यांनी व्याख्यानावर भर दिलाय फोकस, व्याख्यान पद्धतीला महत्व दिलंय. आणि ही व्याख्यान पद्धती प्रभावी होण्यासाठी वापरलेलं त्यांचं एक प्रतिमान आहे, अग्रत संघटक प्रतिमान. दुसरं एक प्रतिमान आहे त्यांचं, नव जुनं यांचा मिलाफ, जुने नवे यांचा मिलाफ. असे दोन प्रतिमान, दोन संकल्पना त्यांनी मांडल्यात. पाहूया या अबकड विधानात काय सांगायचंय. अग्रत संघटक प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. अगदी बरोबर, व्याख्यान पद्धती प्रभावी होण्यासाठी मांडलंय म्हणून त्याला व्याख्यान अध्यापन प्रतिमान म्हणतात. ओके, पुढे. एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो बरोबर. अग्रत संघटक प्रतिमान, अग्रत संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. अरे हे विषय वस्तू सादर करताय मग त्याच्यानंतर हेतू? नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो जुन्या नव्यांच्या मिलाफामध्ये. म्हणजे अ बड बरोबर आहे, अबड नाही, जुन्या माहितीचा अनावश्यक नाही. हे जेरम ब्रुनरच्या प्रतिमानामध्ये, जेरम ब्रुनरनं मांडलेल्या संकल्पना प्रतिमानामध्ये जुन्या नव्या, जुन्या मधला अनावश्यक भाग काढायचा आहे. इथं नाही म्हणजे कड नाही, अब उत्तरे. पर्याय क्रमांक 1 अब, पर्याय क्रमांक 1. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला. अध्ययन संक्रमणाच्या अनेक उपपत्ती आहेत, मग त्याच्यामध्ये एक उपपत्ती आहे शक्तिवादी उपपत्ती, जी लॉकने मांडले, लॉकने मांडले बर. त्याच्यानंतर दुसरी आहे समान घटक उपपत्ती, जी थॉर्नडाईकने मांडले. त्याच्यानंतर आहे सामान्यीकरणाची उपपत्ती, ही सी एच जड यांनी मांडली. आणि इथं सामान्यीकरण करणं महत्वाचं आहे असं इथं सरळ सरळ उल्लेख आहे. आणि म्हणून आपला उत्तर सी एच जड, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2. जरे पुढं हेतुवादी किंवा आदर्शवादी उपपत्ती जी आहे ती बॅगले यांनी मांडली. बॅगले, आपल्याला उत्तर सापडलं जड. आता हे सामान्यीकरणानं कसं? तर पुढं प्रश्न त्यावर असेल तर इथं फक्त सामान्यीकरण आणि शेट जड यांची उपपत्ती एवढं स्पष्टीकरण कामाचं आहे. जाऊया पुढे. चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा बर टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यानंतर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात, हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? नीट वाचा. स्वच्छतेवर भाषण ठोकणारा विद्यार्थी भाषण संपलं की तो भाषणाचा कागद कुठंतरी फेकून देतोय.
सिस्टम काय तर चित्रपटामध्ये आदर्श अतिशय आयडियल भूमिका करणारा हिरो मात्र संध्याकाळी कुठेतरी पिऊन पडतो ना कुठेतरी अन्याय करतो अत्याचार करतो अशा प्रकारची उदाहरणं इथं दिलीत. मग हे कुठल्या अध्ययन उपपत्तीशी अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीशी संबंधित आहे? आदर्शवादी हेतुवादी म्हणजे बॅगले साहेबांची सहेतुक ध्येयनिष्ठ उपपत्ती पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे. चला पुढे. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया. स्मरण विस्मरण पैकी विस्मरण. ओके. पुढील पैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? विस्मरणाबाबत सत्य. ओके. अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते, बरोबर आहे. अभ्यास केला, खूप अभ्यास केला, अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे सारे मानसिक घटक वापरले, संवेदना अवबोध संबोध अंको तमको फलानं विस्तानं म काय पार शेर के सर पाठ करून ठेवला आणि सगळं बाजूला ठेवलं, आता जरा फ्रेश होऊया असं ठरवलं आणि मग पिक्चर लावला को होना प्यार आहे. आता मला ह्या अलीकडच्या 10-15 वर्षातले पिक्चर माहिती नाही, चित्रपट माहिती नाही, म्हणून मी आमच्या काळातला जुना सांगतो. मी आमच्या घरी टी व्ही जोडलेलाच नाही, 10-15 वर्ष झाले टी व्ही पाहिलेला नाही. त्याचा फायदा आहे की आपल्याकडं कामासाठी भरपूर वेळ असतो, टाइमपास होत नाही, नको त्या भावनांमध्ये नको त्या गोष्टी होत नाही. आणि दुसरी गोष्ट बचत. टी व्ही घ्यायची गरज नाही, झालेल्या घोटाळ्याची गरज नाही, आणि लाईट बिल वाचत आहे लय फायदा. आणि टी व्हीचा मी अर्थ सांगत असतो, टी व्ही ताबडतोब वाटोळा ताबडतो. बर अभ्यास केलाय, आता कोहना प्यार आहे, ऋतिक रोशन अमिषा पटेलचा हे काय डान्स भारी आहे, आणि थोड्याच वेळात परीक्षा सुरू झाली. आता परीक्षेला ऋतिक रोशनच आठवण, इकडं शेळके सर आठवायचाच नाही. तर हे विस्मरणाचं खास वैशिष्ट्यच आहे, अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होतं. पुढं अचूक प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान. प्रत्यावाहन म्हणजे आठवणे, अचूक आठवलं, आणि प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणे. अचूक ओळखलं तर विस्मरणावर साधक परिणाम. विस्मरणावर साधक कसा, विस्मरण कमी होणार म्हणजे बाधक परिणाम, हे चुकीचं आहे. पुढं अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होत नाही, स्मरण होतं. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होतं, बरोबर आहे. आपण जाणीवपूर्वक एखादी गोष्ट विसरायचा प्रयत्न केला ना तर विसरतं, त्याला दमन म्हणतात. हां, काही गोष्टी अशा आहेत की कितीही विसरायचा प्रयत्न करा त्या विसरत नाही. तुम जितना भुला पाव हम काहीतरी आहे गाणं, आता ते गाणे येत नाही, भुला ना पावगे हम की काहीतरी. तर नॉर्मल तो ॲबनॉर्मल वेगळा नियम आहे, जितको विसरायचा प्रयत्न करू तितका आठवण, तो ॲबनॉर्मल. पण नॉर्मली दमनानं विस्मरण होतं म्हणजे हे बरोबर आहे. अ आणि ड आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक तीन अ आणि ड. बरं, गंमत जम्मत शिकायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. सायकोलॉजी एकदम जीवनाच्या जगण्याचा विषय आहे आणि गमतीशीर विषय असल्या कारणाने आपण गंमत जम्मत रमत जमत शिकत असतो. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते, अगदी बरोबर मागाशी सांगितलंय. जितकी ज्वलंत इच्छाशक्ती प्रेरणा मजबूत असेल माणूस तितका वेगानं ताकदीनं काम करत असतो आणि तेवढं तो यशस्वी, हेच वाक्य आहे. बर, म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते, अगदी बरोबर आहे. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते? विधान, प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला योग्य दिशा देते, दिशा देते, बरोबर आहे. प्रेरणेमध्ये सातत्य दिग्दर्शन विविधता निवड स्वस्थता असते, अगदी बरोबर आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने, एकाच मार्गाने कशाची? मला शिक्षक व्हायचं एकच मार्ग आहे का? सेल्फ स्टडी हा एक मार्ग आहे, शेळके सरांचे क्लास हा दुसरा मार्ग आहे, अजून वेगळे वेगळे चांगले चांगले पुस्तकं रेफर करणं अनेक मार्ग आहे, म्हणजे एकच मार्ग नाही, हे चुकीचं. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो, अगदी बरोबर. अंतकरणात प्रेरणा असेल तर माणूस एकाच ध्येयाने एकाच दिशेनं कार्य करतं, आणि म्हणून सायकोलॉजिकल समतोल, हे करू का ते करू, हे खाऊ का ते खाऊ, हे घेऊ का ते घेऊ, असला असेल माणूस सक्सेसफुल होत नाही. आणि म्हणून हेही विधान बरोबर आहे, म्हणजे अ ब आणि ड बरोबर, अ ब ड पर्याय क्रमांक दोन, अ ब ड विधान बरोबर. चला पुढे जायचं.
व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतोय, हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? घेतलेला अनुभव जसाच्या तसा आठवतोय, कल्पनेचे प्रकार आहेत, कल्पनेचे प्रकार आहेत. एक त्यातली पुनरुत्पादित कल्पना आणि दुसरी आहे रचनात्मक कल्पना. मग त्या रचनात्मक कल्पनेचे वेगळे वेगळे प्रकार असतील, पण आपल्याला इथं घेतलेला अनुभव जसाच्या तसा आठवतोय, याला म्हणतात पुनरुत्पादित कल्पना, रिप्रॉडक्टिव्ह इमॅजिनेशन, पर्याय क्रमांक 4. स्वैर कल्पना म्हणजे त्याला काय वास्तवाचं भानच नसतं. गणपतवाने बिडी पिताना चावायचा, नुसतीच काढी आणि म्हणायचा या जागेव बांधीन वाढ माडी. अरे बिड्या फुकून फुकून मरून गेला आणि त्याला माडी कशाची पण कल्पना, इमॅजिनेशन, स्वैर कल्पना. सिंह बोलतो, हत्ती बोलतो, वाघ बोलतो, सिंह आला आणि म्हटलं शेळके सर सायकोलॉजीचा क्लास लावायचा, किती फी. अशी कल्पना करणं स्वैर, स्वैर स्वैर नाही स्वैर स्वैर झालं ही कल्पना. अनुकरणात्मक कल्पना म्हणजे दुसऱ्याच्या कल्पनेला आपली मानणं. माणसाचा लय स्वभाव डेंजर आहे, दुसऱ्याची आपलीच म्हणतो, दुसऱ्याची असून आपली. लोक दुसऱ्याचे हिसकावून घेतात तोंडातला घास असा प्रकारे. मग तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रणजित देसाई यांनी श्रीमान योगी या कादंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची प्रतापगडावर भेटीचं वर्णन केलंय आणि ते वर्णन वाचता 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 ते चित्र सगळं डोळ्यासमोर उभा राहतो, ती कल्पना डोळ्यासमोर उभा राहते. पण ती कल्पना माझी नाही ना, ती रणजित देसाईंची कल्पना आहे. याला म्हणायचं अनुकरणात्मक कल्पना. आणि मग रचनात्मक सौंदर्यनिष्ठ नव्या रचना, हिरवे हिरवे गार गालीचे हरितृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. हे काय लॉन तर कुणी बी बघत आहे, बागा कुणी बघत आहे, गार्डन कुणी बघत आहे, पण त्या बागेत कवीला असं सुंदर दृश्य दिसलं आणि त्यानं रचना केली नाविन्यपूर्ण, सर्जनशीलता, रचनात्मक. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4, चारही कल्पनांचा अर्थ आपण समजून घेतला. जाऊया पुढे. खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. खाली दिलेल्या संकल्पना, हा हा प्रश्न खूप वेळा आलाय. कन्सेप्ट, संकल्पना प्राप्ती, संबोध निर्माण होण्याचे टप्पे आहेत. आणि पाठ नका करू, समजून सांगतो, बघा परत परत पाठ करायची गरज नाही पडायची. पहिला टप्पा, वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. व्हेरी गुड. आपण ऐकतो, पाहतो, म्हणजे एखादी वस्तू पाहिली, एखादी प्राणी पाहिला, पाहिलं तर ज्ञान होतं, दोन शिंग अमक्या रंगाचा तमक्या रंगाचा, हे पाहतो का नाही अगोदर, म्हणजे अगोदर तसं ज्ञान होतं, प्रत्यक्ष अनुभव घेतला, प्रत्यक्ष नाही. पुढे गुण वैशिष्ट्यांचे सामान्यीकरण नाही, गुण वैशिष्ट्य ध्यानात घेणे. हा आता पाहिल्यानंतर गुण वैशिष्ट्य ध्यानात आलेत, दोन शिंग आहेत, पांढरा रंग आहे, चार पाय आहेत, एक शेपूट आहे, दोन डोळे आहेत, असं गुण वैशिष्ट्य ध्यानात घेतलं. त्याच्यानंतर गुण वैशिष्ट्यांचे सामान्यीकरण, गुण वैशिष्ट्यांचे सामान्यीकरण आलं. आता दोन शिंगाची, दोन कानाची, दोन डोळ्याची, चार पायाची, मग थोडाफार कलर वेगळा असले तरी ती गाय असते, ते अमका प्राणी, सामान्यीकरण करायला सुरुवात केली. आता पुढे मग अमूर्त रूप द्यायचंय त्याला, की समोर प्राणी नसताना सुद्धा आपण ती कन्सेप्ट डोक्यात आणू शकतो. आणि शेवटचा टप्पा आहे संकल्पना तयार करणे. अर्थातच संकल्पना तयार करण्याचे टप्पे आहेत म्हणलं, हे शेवटी असणारच आहे, हे शेवटी, हे सुरुवातीला, आणि मग गुण कळले तर सामान्यीकरण करणार आहे. असा क्रम आपण सहजासहजी लावू शकतो, ओळखू शकतो, खूप सोपा आहे. टेटला, टीटीला, सीटीटीला सगळ्या ठिकाणी हा प्रश्न खूप वेळा गेलेला आहे, विसरायचं नाही. चला जाऊया पुढे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं इथं? एक नंबरला अ क ब इड, अ क इ, अ क ब, अ क ब इड, अ क ब इड. पर्याय क्रमांक 2 उत्तर आलं, हे उलट केलं, ई खाली पाहिजे होतं, पण चला आपण तिथं क्रम लावला, इथं बी लावला. चला, खालील पैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य होतात? अध्ययन संक्रमणावर किती प्रश्न आहेत बघा, घटक आहे एवढा, पण प्रश्न किती. बर, मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते, तर हे वाक्य आणि हे वैशिष्ट्य शक्तिवादी उपपत्तीमध्ये
जॉन लॉकन मानलाय, तो म्हणतो मानसिक शक्तींचा एकदा विकास झाला की अध्ययन संक्रमण घडून येतं. जसं व्यायाम करत असताना एक विशिष्ट शरीराची हालचाल होते का नाही, मग त्या व्यायामाच्या आधारे म्हणजे शरीराच्या त्या विशिष्ट हालचालीच्या आधारे शरीरातील स्नायूंचा विकास होतो, बळकट होतात आणि मग इतर कामं करण्यासाठी त्याचा फायदा होतो, बरोबर का नाही. तर तसंच मत इथं मांडलंय. मात्र विल्यम जेम्स, ज्याला आपण आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतो, त्यानं हे मत खोडून काढलं, त्याच्यावर प्रयोगाअंती त्यानं ते सिद्ध करून दाखवलंय, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. पुढं, एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही, बरोबर आहे. एक क्रिया सराव केला आणि दुसरी क्रिया वेगळीच, वाचायचा सराव केला आणि क्रिकेटचे जर क्रिया करायला लागले काय फायदा आहे, हे बरोबर आहे. दोन्ही परिस्थितीमध्ये साम्य तेव जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण होते, बरोबर आहे. समान घटक उपपत्ती थॉर्नडाईकने म्हणली, अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते, बरोबर आहे. बॅगली यांनी उपपत्ती म्हणली, म्हणजे ब कड बरोबर आहे, ब कड बरोबर, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. चला पुढे, खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे. अध्यापन पद्धती हा जो भाग आहे, त्या अध्यापन पद्धती या घटकावरचा प्रश्न आहे. काही पद्धती विद्यार्थी केंद्रित असतात, काही पद्धती शिक्षक केंद्रित असतात, काही पद्धती वातावरण केंद्रित असतात. तर ही व्याख्यान पद्धती आहे, अर्थातच ही अतिशय फेमस पद्धती आहे आणि ती शिक्षक केंद्रित पद्धत आहे. शिक्षक बोलत असतात, शिक्षक ॲक्टिव्ह असतात, मुलं फक्त ऐकत असतात, पाहत असतात, इथपर्यंतच. आणि मग तिचे काही वैशिष्ट्ये दिलेत, पाहूया कुठलं असत्य आहे. अवधान केंद्रित होते, अजिबात नाही. या व्याख्यान पद्धतीमध्ये अवधान केंद्रित होतच नाही, हेच असत्य आहे. उत्तर तर सापडलं, बघूया पुढं. कमी वेळात जास्त अध्यापन, हो, व्याख्यान पद्धतीमध्ये भडभड 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 खूप सांगता येतं, शिकवता येतं, कमी वेळेत जास्त शिकवता येतं, म्हणजे हे दुसरा विधान बरोबर आहे. आपल्याला असत्य विचारलंय, जे सापडलंय, फक्त आपण चर्चा करतोय. पुढचं, तत्वे सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो, अगदी बरोबर. स्पष्टीकरण करता येतं एक मार्ग आहे. दुर्मिळ माहिती सहज देता येते, अगदी बरोबर. अशा प्रकारे सायकॉलॉजीची एवढी दुर्मिळ माहिती किंबहुना कुठल्याही पुस्तकात एवढ्या उदाहरण सोप्या उदाहरणासह मिळत नाही, व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून सहज मिळते. झालं व्याख्यान पद्धती, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. पुढं, खालीलपैकी कोणते अनुवंशा संबंधीचे नियम आहे. एडवर्ड थॉर्नडाईक ना, त्याच्या ॲनिमल इंटेलिजन्स नावाच्या पुस्तकामध्ये अनुवंशाचे 3 नियम मांडले. हा, अरे अनुवंशाचे नियम नाही, त्याने अध्ययनाचे नियम मांडले. ठीक आहे, ठीक आहे. त्यानं अध्ययनाचे हे अनुवंशाचे नियम, साधर्म्याचा नियम आहे, लॉ ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे काय तर अनुवंशाच्या संक्रमणामध्ये पुढील पिढी मागील पिढीप्रमाणे जन्माला येते, म्हणजे साधर्म्याचा नियम. रस्त्याच्या कडेला चालता चालता कुठल्या तरी प्राण्याचे पिलं दिसलेत, आपण सहज ओळखू शकतो हे कुत्र्याचे पिले, हे मांजराचे पिले. म्हणजे मागच्या पिढी आणि पुढच्या पिढीमध्ये साम्य असतं, सारखेपणा असतो, म्हणून साधर्म्याचा नियम. दुसरा आहे वैविध्याचा नियम, लॉ ऑफ व्हेरिएशन, वेगळेपणाचा नियम. जरी आपण हे ओळखू शकलो की ही पिले कुत्र्याची आहेत, मात्र कोणत्या कुत्र्याची आहेत हे ओळखता येत नाही. कारण पहिली पिढी आणि दुसरी पिढी ॲज इट इज, आपण ज्या एखाद्या साच्यातून मूर्ती तयार करतो तशी ॲज इट इज सेम नसते, वेगळेपण असतं, व्हेरिएशन असतं, वैविध्य असतं. म्हणजे हाही नियम आहे. पुनरावृत्तीचा नियम, हा पुनरावृत्तीचा नियम अध्ययनाचा आहे. म्हणूनच हे वास्तवात हा पर्याय दिसला, मला वाटलं अध्ययनाच्यावरच प्रश्न आहे. अध्ययनाचा नियम आहे हा दुसरा, अध्ययनाचा पहिला, अध्ययनाचा नियम, तयारीचा नियम हा दुसरा, आणि मग तिसरा आहे परिणामाचा. परिणामाचा अध्ययनाचा म्हणजे काय लिहिलंय, अनुवंश नियम आहेत. तर परागतीचा, परागतीचा म्हणजे सरासरीकडे झुकण्याचा कल. आई बुट्टी आहे, वडील उंच आहेत, मेडियम सरासरीकडे. आई काळी आहे, वडील गोरे आहेत, मेडियम. अशा रीतीने सरासरीकडे झुकण्याचा कल म्हणजे परागतीचा नियम आहे. म्हणजे अनुवंशाचे अ ब आणि ड हे नियम आहे. अ बड अ बड, पर्याय क्रमांक 4 अ बड हा क नाही. पुनरावृत्तीचा नियम तो अध्ययनाचा नियम. पुढे, व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. व्यक्ती विकास, आता हा जो भाग आहे हा कुठल्या टप्प्यावर आहे. हा अध्ययनावर परिणाम करणारे घटक नावाचा भाग आहे. आणि सुरुवातीला मग अनुवंश परिसर
त्यालाच आपण वातावरण म्हणतो. आणि तिसरा मानसिक प्रक्रिया, हा टप्प्याच्या सुरुवातीच्या भागावर हा सोपा प्रश्न आहे. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव पडतो, चुकीचं आहे. असा कुठं नियम नाही की वातावरणापेक्षा अनुवंशाचा परिणाम होतोय. चोराच्या पोटाला मोठा अधिकारी जन्माला आला, मग कसं करायचं? असं का झालं? बरं, एक वडील चोरटे होते, चोर होते, मात्र मुलगा मोठा अधिकारी झाला, असं कसं झालं? अनुवंशाचा परिणाम नाही, तो चांगल्या वातावरणात राहिला त्याचा परिणाम आहे. पुढं, विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव पडतो, असं बी नाही आहे की अनुवंशापेक्षा वातावरणाचाच, असा बी नियम नाही आहे. म्हणजे काही काही ठिकाणी होऊ शकतं, पण असा जनरल नियम नाही. तिसरं, विकासावर अनुवंश परिसर यांचा पूरक हा दोन्हींचाही परिणाम होत असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. चला, चौथा पर्याय काही बी असू द्या. विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही. होतो ना, म्हणजे हे बी चुकीचं आहे. बरोबर विधान, फक्त पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? बर, कुमारावस्थेबद्दलचं विधान, आणि तेही असत्य शोधायचंय, खोटं शोधायचंय. म्हणजे याच्यातले 3 सत्य आहेत, 1 असत्य आहे. पाहूया. या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. हो, या वयातल्या मुलांना वाटतो की मला अमक्या हिरोसारखं जगता आलं पाहिजे, माझी अशी प्रसिद्धी व्हायला पाहिजे, आदर्शाच्या शोधात असतात. त्यांच्या डायरीमध्ये असा कुणाचा तरी फोटो असतो. दुर्दैवाची गोष्ट, भारतातल्या तरुणांच्या आदर्श हे चुकीचे आहेत. कुणीतरी टुकार, भांगार, आणि मग तो कुठेतरी राजकारणात थोडाफार यशस्वी झालेला आहे, हे त्याचे आदर्श. हे हिरो हिरोईनी या आदर्श आहे. अहो, पेताड खाताड आहे ते सगळे, पण कुठंतरी हे बदलायला पाहिजे, आणि त्यासाठी त्यावर बोललं पाहिजे. आणि म्हणून मी मध्ये आधे असं बोलत असतो, इथं आदर्शाच्या शोधात असतात, वैशिष्ट्य बरोबर आहे, पण आपल्याला असत्य शोधायचं, हे सत्य उत्तर नाही. या वयात भिन्न लिंगी आकर्षण असतं, अगदी बरोबर. त्याच्यामुळंच मग मानसिक गडबड होते, कन्फ्युजन होतं, संघर्ष सुरू होतो. या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो. हे 12 ते 18 या अवस्था आहे, आणि शब्द संपत्तीच्या कोण भानगडीत पडले? हे चुकीचं आहे. याचा अर्थ हेच उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. या वयात मुले बंडखोर होतात. हा बरोबर, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. चला पुढे. खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले व त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या जोड्या लावा. ब्रूस जॉईस आणि डॉक्टर मार्शाविल, अध्यापन प्रतिमानांचे जनक. 24 अध्यापन प्रतिमानं मांडले. या 24 4 गटात वर्गीकरण केलं जातं. ज्ञान प्रक्रियाकरण, जे ज्ञान देतात, बोधात्मक विकासावर भर देतात ते ज्ञान प्रक्रियाकरण. सामाजिक आंतरक्रियावर भर देणारी सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. वर्तनाच्या परिवर्तनावर भर देणारे वर्तन परिवर्तन. आणि व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासावर भर देणारी व्यक्तिगत विकास प्रतिमाने. हे 24 प्रतिमानांचं या 4 गटात वर्गीकरण करता आलं पाहिजे. एकदम सोपं आहे बघा, फक्त कन्सेप्ट समजून घ्यायची, पाठ करायचा भाग हा नाही. हा अमुक प्रतिमान कोणी मांडलं हा पाठांतराचा भाग आहे. ओके, पुढे जाऊया. आता पहा, इथं अ गट इकडं या 4 प्रतिमानांच्या गट दिलेत, आणि इकडं 24 4 प्रतिमानं दिलेत. ओके, मग ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. ज्ञान प्रक्रियाकरण, ज्ञानावर भर देणारं जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान आहे. जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान म्हणजेच पृच्छा प्रतिमान, म्हणजे प्रश्न विचारण्याचं, प्रश्न उत्तरातून ज्ञान वाढते का नाही, हे असं. आता पुढे, व्यक्तिगत विकास प्रतिमाने. व्यक्तिगत विकास करायचा, व्यक्तिगत विकास प्रतिमाने कुठं आलंय? सर्जनात्मक, सर्जनशीलता, नाविन्य, सर्जनात्मक प्रतिमान. पुढे, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. सामाजिक आंतरक्रिया हा आला इथं. न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान. आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने हे आलं इथं. र, निसंवेदन क्षमता प्रतिमान. निसंवेदन क्षमता प्रतिमान, वर्तन परिवर्तन प्रतिमाने, म्हणजे आपल्याला इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. चला, 23वा प्रश्न क्लिअर झाला. पुढे, खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? महत्वाचा प्रश्न आहे.
लैंगिक शिक्षणाचे उद्दिष्ट लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे बरोबर आहे, मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे हेही बरोबर आहे, प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे हेही बरोबर आहे, निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणं सगळंच बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 अबकडा. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही. लेखी परीक्षेत सुधारणा करायची आणि उपयुक्त ठरणार नाही. दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणं बरोबर आहे, दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करा. वार्षिक परीक्षेला महत्व वार्षिक परीक्षेला महत्व द्यायचं, कमी द्यायचं वार्षिक परीक्षेला. सगळ्या सातत्यपूर्ण मूल्यमापन व्हायला पाहिजे. गुणदान योजना व नमुना उत्तरसूची यांची सोय करणे, म्हणजे असं उत्तर लिहिलं तर किती मार्क द्यायचे, तसं उत्तर लिहिलं तर किती, हे गुणदान योजना अगोदरच तयार पाहिजे, उत्तरसूची तयार पाहिजे, नमुना उत्तर पत्रिका तयार करून ठेवायची, ती बघून मग शिक्षकांनी तपासायचं. उत्तर परित्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे हे सुद्धा चांगलं आहे. झालं 1, 3, 4 हे उपयुक्त आहे मात्र उपयुक्त नाही असं विचारले. पर्याय क्रमांक 2 26 प्रश्न. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहे. खरं तर अध्यापन प्रक्रियेवरचा हा प्रश्न आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. आणि खूप सोपे पण खूप विद्यार्थी मला ऑफलाईनच्या बॅचला पण आणि ऑनलाईनला अतिश मोबाईलद्वारे कितीतरी जण विचारतात, सर हे काय भानगड आहे, अरे जे दिसतं ते मूर्त आणि जे दिसतच नाही ते अमृत, असं साधा सोपा अर्थ लावा. म्हणजे जे दिसतंय, समोर उभा आहे मी, दिसतोय, अगदी तुम्ही स्पर्श करून अनुभव घेऊ शकता, मोबाईलद्वारे नाही पण प्रत्यक्ष इथं ऑफलाईनला, बरोबर आहे. पण अमृत स्वर्ग पाहिलंय, पाहायचंय का, दाखवतो स्वर्ग. तर पा मूर्तामूर्त कळलं, तर मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे काय, जे दिसतंय ज्याला स्पर्श करता येतोय त्याच्याकडून, जे दिसत नाही ज्याला स्पर्श करता येत नाही अशी गोष्ट शिकणं, ज्याला म्हणायचं मूर्ताकडून अमूर्ताकडे. बघा मग भूगोल विषयात नकाशाचा वापर, हो नकाशाचा वापर केला अगोदर, नकाशाचा वापर केला, नकाशामध्ये पृथ्वीवर अमेरिका कुठे शिकलो, आणि आता अमेरिकेचा विषय निघाला की लगेच सांगतो इकडे आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे विधान बरोबर आहे. विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्र, हो कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या सगळ्या महान राष्ट्रपुरुषांची चरित्र सांगितले आणि मग चांगलं वागायचं, इतरांना मदत करायची, राष्ट्र घडवायचे, ह्या अमूर्त संकल्पना त्याच्यामध्ये रुजवता आल्या. मूर्ताकडून अमूर्ताकडे हेही बरोबर आहे. पुढं निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवायचं, चित्र दाखवायचं, बबड्या हा सूर्य, हे डोंगर, हा धबधबा, ही नदी, हे घर, हे दाखवलं आणि काढ आता निसर्ग चित्र आहे, मग अमूर्त संकल्पनेकडे न्यायचं आहे. तिन्ही बरोबर आहे. पुढं कवितेचे स्पष्टीकरण नाही, कवितेचे स्पष्टीकरण मूर्ताकडून अमूर्ताकडे नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलंय, सूत्रावर आधारित आहेत. अबक हे काय पर्याय क्रमांक 1 अबक ड नाही फक्त. पुढे खालील मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात. आता हा शैक्षणिक मूल्यमापनाचा भाग आहे, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र नाही. यामध्ये मग मूल्यमापनाची साधने, तंत्रे व त्यांची प्रकार असा एक टॉपिक आहे जो मी तुम्हाला संपूर्ण शिक्षणशास्त्रामध्ये सांगितलंय कसं आहे. आणि मग त्यामध्ये या मूल्यमापनाचे दोन प्रमुख साधने असतात, त्यातलं एक संख्यात्मक साधन आहे आणि दुसरं आहे गुणात्मक साधन. गुणात्मक साधनाचे मग प्रकार आहेत निरीक्षणात्मक तंत्र, आत्मनिरीक्षणात्मक तंत्र, आविष्कार म्हणजे प्रक्षेपण तंत्र आणि समाजमिती तंत्र, असे 4 प्रकार. आणि दर TET ला यावर प्रश्न आहे. बघा दर TET ला आणि आपल्याला नुसतं दिले बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र, मूल्यमापनावर का प्रश्न? अहो प्राथमिक शिक्षण, सद्यस्थिती, समस्या, उपाय यावरही प्रश्न आला आहे आणि तेच दाखवतोय तुम्हाला. मग इथं पहा, निरीक्षण तंत्र म्हणजे दुसऱ्यानं पाहून त्या व्यक्तीचं मूल्यमापन करण्यासाठी निरीक्षण करायचंय. मग याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सूची दिलेली असते, खरं बोलतो खोटं बोलतो, अमक तमक पडताळ सूची निरीक्षण तंत्रात येते. पद निश्चयंत्रणी, 10 वेळा खोटं बोलतो, खूप खोटं बोलतो, थोडंच खोटं बोलतो, अशा रीतीने पद ठरवले जातात, हेही आहे पद निश्चयंत्रणी. प्रासंगिक नोंदी, थोड्या थोड्या वेळेला प्रसंग घडला की तिथं नोंदी करायची, ही बरोबर आहे. बरं सगळ्याचे काय व्यक्तिमत्व प्रश्नावरी नाही,
ही प्रश्नावलीची यादी जी आहे, समस्या सूची त्याला म्हणतात या आत्मनिरीक्षण मध्ये. एवढी यादी काढायची समस्येची आणि मग त्या समस्या वाचायच्या. काय शेळके सरने शिकवलेले समजतंय का? हो. बर, पुढं काय अडचणी? पैसे भरले का? नाही. अशी समस्या सूची स्वतःने स्वतः, म्हणजे हे आत्मनिरीक्षणचं आहे, निरीक्षणचं नाही. उत्तर क्लिअर झालं. अ बड अ बड अ बड. पर्याय क्रमांक दोन, अ बड. पर्याय क्रमांक दोन लक्षात राहू द्या. व्यक्तिगत प्रश्नावली यालाच समस्या सूची असं म्हणतात. आत्मनिरीक्षण आहे, निरीक्षण नाही. निरीक्षणाचे हे तीनच आहे. चला पुढे. अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य? अध्यापन प्रतिमानावर पुन्हा प्रश्न आला आणि खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे? संपला विषय. बघूया. अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती विषय मार्गदर्शन असते. बरोबर आहे. अध्यापन प्रभावी होण्यासाठी हे मार्गदर्शन असतं. बरोबर आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. नाही. अध्यापन प्रतिमानाला पायाच असतोय मानसशास्त्रीय सिद्धांताचा, आणि म्हणून हे विधान असत्य, म्हणजे असत्य विधान सापडलं आपल्याला. इथं लिहिले असेलच असे नाही, असतच असतच. अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर नसते. हा ताठर नसते, लवचिक असायला पाहिजे. असं बी शिकायचं, तसं बी शिकायचं, अष्ट पैलू. हुशार विद्यार्थ्यासाठी, ढ विद्यार्थ्यासाठी, मध्यम विद्यार्थ्यासाठी, सगळ्यांसाठी. हे बरोबर आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग दर्शवलेले असतात. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे. चला पुढे. खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? बालोद्यान पद्धती आलं हे प्राथमिक शिक्षण सद्यस्थिती व समस्या व उपाय आहे. हे तर शासनाने कुठे दिले बी नाही, त्याच्यावर प्रश्न. बघूया. बालोद्यान पद्धती म्हणजे मुलांना त्यांच्या पद्धतीनं स्वातंत्र्य देऊन खेळून बागडून शिकवलं जातंय, अशा पद्धतीचा प्रश्न पद्धत आहे. आणि या बालोद्यान पद्धती याच्यावर काय आक्षेप आहेत आणि आक्षेप असत्य विचारलंय? बर, शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावं लागते. बरोबर आहे. आक्षेप आहे हा, पण हे लहान लहान मुलं मनाने काय करणारे? बरोबर आहे. स्वयं शिक्षणाला पुरेसा वाव मिळत नाही. आक्षेप आहे. बरोबर आक्षेप आहे, पण आपल्याला चुकीचा आक्षेप शोधायचा. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे. अ साधनांच्या माध्यमातून तिथं शिकवलं जातं, आक्षेप आहे. बरोबर आक्षेप आहे. मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. अरे हा काय आक्षेप आहे? काय चांगलं आहे ना? हा चुकीचा आक्षेप आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे. नीट प्रश्न समजून घ्या. उत्तरं सोपे आहेत, पण प्रश्न समजला पाहिजे. पुढे. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? अध्यापनाची तत्वे, अध्यापन करायला काय काय लागतं तेवढं शिकायचं आहे आपल्याला. सहनशीलता लागते की बरोबर बडबड करू द्या, धोपटायची नाही, आणायचं नाही, ओढायचं नाही, आपलं टेम्परेचर हाय होऊ द्यायचं नाही. हा असतात खेळ शिकवायचं मस्तपैकी. शिकवताना शिकवणाऱ्याला आनंद मिळायला पाहिजे आणि शिकताना शिकणाऱ्याला बी आनंद मिळायला पाहिजे. खरं तर शिक्षणाचं इन्कम फायदा हाच आहे. नंतर पगारन गाडीन माडीन मग साडीन मय असलं नंतर झालं सहनशीलता. व्यक्तिमत्वात व्यक्तिगत फरक करता आला पाहिजे पोरांमध्ये शिकवताना, हे बी कळतंय. लोकशाही प्रधानता असायला पाहिजे, सर्वांना समान न्याय असायला पाहिजे, योजनाबद्धता नियोजन असायला पाहिजे. नाही तर घोटाळा, अभ्यास करून आलाय भूगोलाचा आणि कॉपी आणल्या इतिहासाच्या, असं जमतंय वय. सगळंच बरोबर आहे. पर्याय क्रमांक चार वरील सर्व, वरील सर्व 30 प्रश्न संपले मला वाटतं. अरे वा, अशा रीतीनं 2014 साली जे TET पेपर एक झाला होता, त्या TET पेपर एकला आपल्या या संपूर्ण शिक्षणशास्त्र, नुसतं बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र, संपूर्ण शिक्षणशास्त्रामध्ये जे 2-4 विषयांचा समावेश आहे आणि त्या 2-4 विषयांचा समावेश असणारे 30 प्रश्न आपण त्याच्या अवतीभोवतीच्या सगळ्या भागांसंदर्भात चर्चा करून, डिस्कस करून, हसत खेळत शिकलो. आपलं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं अवश्य कळवायचं. जर हे आवडलं असेल तर लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही. आणि हा, आपण शिक्षक आहोत, इतरांसाठी काम करणारे, समाजाचा शिल्पकार म्हणून वर्णन, आणि म्हणून आपल्या सहकाऱ्यांसाठी अशा प्रकारचं लेक्चर शेअर करायला विसरायचं नाही. आणि हा, आत्ताशी आपण 2014 आलोय, आपण 2021 पर्यंतच्या TET पेपर एक, पेपर दोन,
आणि 2017 टेटच्या प्रश्नपत्रिकेचं सुद्धा विश्लेषण असंच पाहणार आहोत. आणि म्हणून पुढच्या विश्लेषणाचे व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचा नाही. चला या लेक्चरमध्ये या भागामध्ये इथंच थांबूया. मात्र तुमचा हा शेळके गुरुजी पुढच्या भागामध्ये पुढच्या विश्लेषणासं नक्कीच विश्वासानं आत्मविश्वासपूर्वक तुमच्यासमोर हजर राहील. तोपर्यंत थँक्यू थँक्यू धन्यवाद.